आपलं दोन हजार चारला सगळ्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आर आर पाटलांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम आपण केलं की के आपले एक्काहत्तर आमदार आले काँग्रेसचे एकोणसत्तर आमदार आले मी एवढं मला पक्षामध्ये महत्वाचं स्थान नव्हतं कारण मी छोटा कार्यकर्ता होतो भुजबळ साहेब साहेब विजयदादा पदमसिंह पाटील दिल्लीमध्ये प प्रफुल पटेल साहेब हे सगळे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं की सगळ्यात जास्त जागा त्यांची आलेल्या आहेत आता आपल्याला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल स्वर्गीय विलासराव जी हयात नाही आहेत मित्रांनो मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता त्याच्यामध्ये आम्हाला विलासरावांनी सांगितलं आता तुमच्यामध्ये कोण होईल त्यावेळेस भुजबळ साहेब आर आर पाटील माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते खरंय ते आपण मान्य केलं पाहिजे सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणीही मनामध्ये ठेवता कामा नाही पण चार खाती जास्त घेऊन चार पद जास्त घेऊन आलेलीच संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं संधी आली होती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन हजार तेवीस मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला <च्था> असता आम्ही कुणी कामामध्ये कमी आहोत का आम्ही कुठं लोकांच्या मध्ये मिसाळायला कमी आहोत का आम्ही आमच्या आया बहिणीचा आदर करायला आम्ही कमी आहोत का आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करायला कमी आहोत का आम्हाला इकडचं निवडून आल्यानंतर आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये जनतेची हीच अपेक्षा असती की आमच्या आमदारांनी काम करावं आमच्या आमदारांनी विकास करावा आमच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढं घेऊन जावं राज्यातल्या प्रमुखांनी राज्याला पुढं घेऊन जावं आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे